नितिन नितिन बघ मला काय मिळाले, आपल्या बालपणाचे फोटो। मी बघ आता केवढा वेगळा दिसतोय। काय हा पायनॅपल केक आहे? ओ आता तर मला चॉकलेट केक आवडतो। बरोबर बोलतोस, बघ हा पिवळा ड्रेस जो आईने मला घातला होता आता तर मला निळा रंग आवडतो। हा हा ती हा पॅन्ट तर आता मला येणारही नाही, आता पहिल्यापेक्षा उंच आणि आत्मविश्वासाने भरल्यासारखं वाटतंय मला। मी पक्क सांगू शकते की आता आपल्याला आपल्या मित्रांना असा ड्रेस घालून कधी भेटावंस वाटणार नाही। तुम्ही दोघेही या, काही फळ खा। जससे तुम्ही मोठे व्हाल तसतसे तुमचे शरीर आणि तुमच्या जीवनशैलीत खूप सगळे बदल होताना तुम्हाला जाणवतील। किशोरावस्थेत मानवाच्या शरीरात पुष्कळ बदल होत असतात। सर्वात महत्त्वपूर्ण बदल जो युवावस्थेत दिसतो तो म्हणजे की मुलगा आणि मुलगी प्रजनन सक्षम होतात। जसे की 12 ते 16 वर्षांच्या मुलींची दर महिन्याला 5 दिवसांकरिता मासिक पाळी सुरू होते। हो हे तर बरोबर आहे, मुलांना आपली उंची आवाज आणि शरीरामध्ये खूप सगळे बदल होताना जाणवतात। त्यांना झोपेत किंवा जागेपणे अचानक स्खलन झाल्याचे जाणवे हे युवावस्थेकडे जाण्याचे लक्षण आहे आणि हे अगदी सामान्य आहे। मासिक पाळी आणि रात्री स्खलन होताना व्यक्तिगत स्वच्छता राखणे खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण यामुळे तुम्ही स्वच्छ आणि स्वस्थ राहाल। कृपया स्वच्छ कपडे वापरा जे धुवून उन्हात सुकलेले असावेत। कोमल चिंतेत दिसत आहे, ती बरी तर आहे ना? मी तिच्याशी बोलायला पाहिजे। कोमल कशी आहेस तू? तू जरा चिंतेत दिसतेस, सगळं ठीक आहे ना? मला नाही कळत, मला असं वाटते की मी इतर मुलींसारखी सुंदर नाही दिसू शकणार। मी यांच्या बरोबर फोटो काढून तो वाईट करायचा नाही मला। तू सुंदर आहेस ग, बिलकुल तशीच जशी तू असायला पाहिजे। तू एवढी प्रतिभावान आहेस की दर वर्षी स्कूल डायरीची थीम तयार करतेस। खरी सुंदरता आपल्या आत लपलेली असते, जी आपण व्यक्त करतो आपले कौशल्य आणि कलेच्या माध्यमाने। परंतु माझी उंची कमी आहे आणि लोक मला चिडवतात की मी कधीही उंच होऊ शकणार नाही आणि ना तारुण्याच्या अवस्थेत मी प्रवेश करू शकेन। हे सर्व फक्त किशोर अवस्थेशी निगडीत भ्रम आणि रूढी आहे। अगं तुला मीना मॅमचा क्लास आठवतो का? एक किशोर म्हणून तुम्हाला प्रत्येकाला तारुण्य अवस्थेशी निगडीत पुष्कळशा वल्गना आणि भ्रामक कल्पनांचा सामना करावा लागतो, पण तुम्हा सर्वांना त्या दूर करायच्या आहेत आणि आपल्या आसपासच्या लोकांना शिक्षित करायचं आहे। जर एखादी मुलगी 16व्या वर्षी तारुण्य अवस्थेत प्रवेश करत नसेल तर याचा अर्थ केवळ असा आहे की ती आपल्या गतीने तारुण्य प्राप्त करेल, अन्य काही नाही। कोमल हे बघ, या फुलांप्रमाणे आपण देखील आपल्या गतीने फुलतो आणि वाढतो। आम्हा सर्वांमध्ये काही विशेष गुण असतात, जसे फुलामध्ये आपला सुगंध असतो। याला महत्व आहे की सुंदरता आपल्या सर्वांच्या आत असते, तुझ्या आत देखील आहे। चल एक फोटो काढूया। हे आवश्यक आहे की तारुण्य अवस्थेत जे बदल होत असतात त्यांचा स्वीकार करावा आणि त्यांच्या सोबत सहज राहावं। आपल्या साथीदारांसह सहानुभूतीपूर्ण व्यवहार करावा, त्यांना समजवा जर ते चिंतेत असतील तर। जर तुमच्या समोर कोणतं आव्हान उभे असेल तर आपले कुटुंब, अध्यापक, मित्र यांच्याशी मनमोकळं बोला। तसंच सरकारी क्लिनिक मधून किशोर अवस्थेची अनुकूल आरोग्य सेवा प्राप्त करा।